अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन अकॅडमीच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जितेंद्र असाळ आज आपण जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा हे आपल्याला शिकायचे विद्यार्थी मित्रांनो विज्ञान विषय म्हटला की खूप अवघड आणि खूप संकल्पनात्मक आहे असं म्हटलं जातं नक्कीच अवघड आहे नक्कीच संकल्पना आहे नक्की नक्की पण त्या संकल्पना सोप्या भाषेमध्ये जर आपण समजून घेतल्या तर त्याच्या इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाही कारण आपल्या सभोवताली एखादी घटना घडली तर ती का घडली हे आपण जे जाणून घेतो त्याला सायन्स असं म्हणतो मग ती घटना का घडली ही जाणून घ्यायची जी आपली इच्छा असते बरोबर ती इच्छा त्याला विज्ञानाशी जर सांगड घातली तर आपल्याला तो विषय खूप सोपा जातो लक्षात घ्या ओके चला आजचं लेक्चर जे आहे आपलं ते प्रामुख्याने एम पी सी मधील संयुक्त पूर्वपरीक्षा गड ब या विद्यार्थ्यांसाठी असणार लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस संयुक्त गड ब ची पूर्वपरीक्षेची तयारी कशी करायची या अनुषंगाने आजचं आपण स्ट्रॅटेजी लेक्चर घेणार आहोत विज्ञान खूप अवघड आहे खूप अवघड आहे पण ते आपल्याला खूप सोपं असं करून शिकायचं लक्षात घ्या ओके कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कसा केला पाहिजे म्हणजे मला निश्चितच ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल त्याच्यामध्ये मेन्स राज्यसेवा सॉरी कंबाईनच्या मेन्सला जाण्यासाठी जे अपेक्षित विज्ञानाचे मार्क्स आहेत ते, मार ते मिळतील का या संदर्भामध्ये आज आपण विज्ञान या विषयाचा स्ट्रॅटेजी लेक्चर पाहणार आहोत ओके okay? चला स्टार्ट करूया फक्त माझी एक सर्वांना विनंती असेल की लेक्चर स्टार्ट टू ले एंड पहा मधी स्किप करू नका किंवा केवळ एंडला जॉईन होऊ नका एकदा स्टार्ट केलं तर एंड पर्यंत <coughs> पहा रिझल्ट तुम्हाला नक्की येणार आहे स्टार्ट करूयात आपण आजचं आपलं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो ग्रुप बी साठी जी आपली ऑनलाईन बॅच सुरू होणार आहे त्या बॅच मध्ये इतर हे सगळे फॅकल्टी तुम्हाला दिसत आहेत ज्याच्यामध्ये साठी गायकवाड सर सा आहेत सागर करे सर साठी आहेत प्रवीण राऊत सर साठी आहेत नागेश शिंदे सर मॅथ्स अँड रिजनिंगसाठी आहेत गणेश राऊत सर इंग्रजी जयपाल खेडकर सर मराठी मी स्वतः जनरल सायन्स विषयासाठी आहे आणि एचआरएचआरडी साठी आणि इतिहासासाठी विपुल वाघमोडे सर आहेत विद्यार्थी मित्रांनो <coughs> आपण स्टार्ट करूयात एक्झॅक्टली आपल्याला जो अभ्यास आहे तो कोणत्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करायचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या अनुषंगाने कोणता आहे तर मागील आयोगाच्या प्रश्नांच विश्लेषण का करायचं बरेच विद्यार्थी आहे जर तुम्ही एखादा विद्यार्थी सक्सेस झाला अधिकारी झाला त्या अधिकारी झाल्यावर तुम्हाला दोन गोष्टी नेहमी सांगतो त्याच्यातली एक गोष्ट आहे की आयोगाचा पीआयक्यू चा अनालिसिस करायचं आयोगाच्या झालेल्या मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं पण काय करायचं हे सांगत नाही ते का करायचं मी आज सांगतो तुम्हाला पहा आयोगाच्या मागील प्रश्न विश्लेषण करायचं कुठपासून करायचं तेही महत्वाचं आहे हे वर्ष एखाद्या कात टाका तसे कात टाकावी ने टाकली आणि प्रश्न स्वरूप बदललं मग दोन हजार बारा पासून अगदी मी आजपर्यंत म्हणेल आयोगाच्या एमपीएससी मध्ये म्हणजेच राज्यसेवा असेल ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल याच्यामध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकत्रित केल्या त्याच्यातील प्रश्न सॉर्ट केले अगदी केमिस्ट्रीचे वेगळे बायोलॉजीचे वेगळे आणि त्याच्यातील प्रश्न अगदी टॉपिक वाईज जर सॉर्ट आउट केले तर तुमच्या असं लक्षात येईल ओके की मला कोणत्या टॉपिकचा अभ्यास जास्त केला पाहिजे ओके कोणते टॉपिक महत्वाचे आहेत राईट चला सगळ्यात पहिला आपण काय करायचे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं कुठून कुठपर्यंत करायचं पहिला मुद्दा आहे दोन हजार बारा पासून दोन हजार बावीस पर्यंतच्या जे काही आयोगाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं म्हणजे पी च काय करायचं अनालिसिस करायचं आहे फर्स्ट पॉइंट ओके okay? चला मग काय करायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो मी नेहमी सांगत असतो की आपल्याला विज्ञानामध्ये बायोलॉजी मध्ये अस्थिसंस्था म्हणजे सिस्टीम असं म्हणतो ही अस्थिसंस्था आपल्याला काय आहे एक सिस्टीम आहे ह्युमन स्केलेटल सिस्टीम ज्याला म्हटलं जातं आता ही सिस्टीम पाचवीच्या विद्यार्थ्यांना पण आहे एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे आणि अगदी युपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही सिस्टीम आहे लक्षात घ्या ओके आता हे लक्षात घ्या पण पाचवीच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नामध्ये सिस्टीम वरती फरक असणार आहे पाचवीचा विद्यार्थी असेल त्याला असा असणार आहे मानवाच्या शरीरामध्ये एकूण असती किती नंबर ऑफ बोन्स इन ह्युमन बॉडी किती आहे टू हंड्रेड सिक्स विच इज बोन इन बॉडी आपण स्टेप्स असं म्हणतो जे बोन आहे ओके आणि विच इज द लार्जेस्ट बोन सर्वात मोठं कोणतं आहे तर फीमर आहे कोणता आहे फीमर पा म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्याला प्रश्न कसा असणार आहे स्किर सिस्टीम वरती मानवाच्या शरीरामध्ये एकूण अस्थि किती आहेत राईट किंवा कसा प्रश्न असू शकतो की सर्वात लहान कोणतं सर्वात मोठी अस्थिती मानवाश राहतील अशा स्वरूपाचा प्रश्न असू शकतो पण हाच प्रश्न एम चा विद्यार्थी असेल तर तो कशा स्वरूपात विचारला जाईल या संस्थेवरचा एमपीएससीचा चा विद्यार्थ्याला प्रश्न असेल अस्थि संस्थेबाबतीत विधाने तपासा विधाने काय करा तपासा मग ती योग्य विधान असतील किंवा अयोग्य विधान असतील चला अ स्टेटमेंट असणार आहे अस्थिंची निर्मिती बायोटिक अबायोटिक जैविक आणि अजैविक घटकापासून झालेली आहे बघा अस्थिंची निर्मिती जैविक आणि अजैविक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक घटकांपासून झालेली आहे बी स्टेटमेंट ब विधान असं असणार आहे अस्थि काय रक्त निर्मितीस मदत करतात रक्त निर्मितीस मदत करतात ओके आणि खाली ऑप्शन असणार आहे ओन्ली एज करेक्ट फक्त अ बरोबर सेकंड ऑप्शन फक्त ब बरोबर थर्ड ऑप्शन अ आणि ब बरोबर आणि फोर्थ ऑप्शन अ आणि ब चूक असा असणार आहे बघा मला असं सांगायचं विद्यार्थी मित्रांनो संस्था ही जी आहे ते पाचवीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आहे आणि एमपीसीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आहे मग पाचवीचा विद्यार्थी अभ्यास करता असताना या संस्थेमध्ये काय अभ्यास केला पाहिजे आणि चा विद्यार्थी म्हणून जर मी या अस्थि संस्थेचा अभ्यास करत असेल तर मी काय अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे जर कळून घ्यायचं असेल तर यासाठी आयोगाने या संस्थेवरती कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे यस सगळ्यांना गुड इव्हनिंग चला खूप चांगला रिस्पॉन्स आहे चला विद्यार्थी मित्रांनो म्हणजे संस्था जी आहे त्या संस्थेवरती मला निश्चित अभ्यास काय करायचा हे जर मला कळून घ्यायचं असेल तर मी मागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील संस्था टॉपिक वरचे प्रश्न वाचल्यावरती मला असं कळेल की मला अशा स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे राईट चला मग आता याचा फायदा काय म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका वाचल्यावरती मला फायदा काय झाला निश्चित अभ्यास काय करायचा निश्चित अभ्यास काय करायचा हे जर कळलं नाही तुम्हाला निश्चित अभ्यास काय करायचा हे जर कळलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुमचं सुद्धा असंच असणार आहे काय तुमच्या नोट्स काय नोट्स असणार टोटल नंबर ऑफ बोन्स इन ह्युमन बॉडी एकूण असती किती आहेत राईट सर्वात मोठी कोणती सर्वात लहान कोणती अशा स्वरूपाच्या तुमच्या नोट्स असणार आहेत आणि अशा नोट्स काढून तुम्ही ची एक्झाम देणार आहात म्हणजे हे अतिशय अलंकाराचं उदाहरण आहे लक्षात घ्या बरोबर आहे एमपीएससी मध्ये काय विचारलं जातं एमपीएससी या संस्थेवरती कसे प्रश्न विचारते डेपनेस किती आहे किती खोलीपर्यंत आयोग काय करतं प्रश्न विचारत हे जर न कळत जर तुम्ही अभ्यास करता असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पण नोट्स अशीच असणार मस्त पैकी छान एकूण शहरातील असती किती दोनशे सहा बाबूरावच पाठ असणार सर्वात लहान कोणती स्टेपी सर्वात मोठी कोणतं फिमर पण त्याला हे माहित नाही जैविक असतात का अजैविक असतात अस्थिंद्वारे निर्मितीस मदत केली जाते का नाही केली जात कारण त्यांनी हाच डाटा वाचला फक्त बरोबर आहे नाही म्हणजे सगळ्यात पहिलं काय फायदा होतो पी वायक्यू हो चा अनालिसिस केलं तर काय फायदा होतो निश्चित अभ्यास काय करायचा हे कळून जात चला तिसरं जर मी अभ्यास करत असताना एखाद्या रेफरन्स पुस्तकामध्ये संदर्भ पुस्तकामध्ये जर केवळ एवढाच डाटा असला डाटा येत असेल फॅक्च्युअल फक्त एकूण हडे किती सर्वात मोठं कोणतं सर्वात लहान कोणतं इतर अस्थिला कोणतं जोडलं नाही जे एकमेव स्वतंत्र आहे असली जर फक्त माहिती येत असेल तर एम पी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ते संदर्भ पुस्तक चांगलं नाही लक्षात घ्या म्हणजे मला संदर्भ पुस्तक सुद्धा चांगलं निवडायचं असेल तर त्यासाठी मला आधी आयोगाच्या पी च प्रॉपर अनालिसिस केलं पाहिजे आणि त्यानंतर ठरवलं पाहिजे की मी जे पुस्तक वाचतोय ते योग्य आहे का जर तुम्ही एखादं पुस्तक वाचताय पुस्तक वाचत असताना त्याच्यात कुठे आलेली नाहीयेत असती जैविक अजैविक असतात कळतंय का, 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 का अंतक अंकल बाह्य कंकल काय प्रकार असतो एंडस्केलेटॉल एक्झस्केलेटॉनचा काय प्रकार असतो बोन एपेंडिकोलर स्केलेटन काय प्रकार असतो असल्या स्वरूपाची माहिती जर त्या पुस्तकामध्ये नसेल तर ते पुस्तक आपल्यासाठी एम पी एस चा अभ्यास करतोय या विद्यार्थ्यासाठी ते योग्य नाही म्हणजे मला असं सांगायचंय की मागील आयोगाच्या पी क्यू चे चलिस केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की निश्चित मला संदर्भ ग्रंथ म्हणजे संदर्भ पुस्तक म्हणून आपण कोणतं वापरायचं हे निश्चित ठरवता येतं बरोबर आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो यस <coughs> चला म्हणजे एक तुमच्या लक्षात आला असेल की निश्चित अभ्यास काय करायचा हे मला इथून कळणार आहे दुसरं संदर्भ पुस्तक संदर्भ ग्रंथ कोणतं वापरायचे हे मला इथून कळणार आहे राईट तिसरं जर च्या प्रश्नांचा अनालिसिस केलं तर अजून काय फायदा होतो तर ते पहिल्यात महत्व समजून घ्या जे काही रिपीट होतात प्रश्न रिपीट होणारे जे काय प्रश्न आहेत ते रिपीट होणारे प्रश्न म्हणजे कुणाचे आयोगाचेच ना कोणत्या क्लासेसचे नाहीत आयोगाचे रिपीट होणारे जे प्रश्न असतात सरासरी प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये प्रत्य एक ते दोन हमकास हमकास म्हणजे हमकास एक ते दोन प्रश्न रिपीट असतात मग ते प्रश्न डायरेक्ट रिपीट असू द्या किंवा इनडायरेक्ट रिपीट असू द्या मग डायरेक्ट रिपीट काय प्रकार आहे डायरेक्ट रिपीट म्हणजे आयोगाने तो प्रश्न याच्या आधी जसा विचारला होता तसा तसा प्रश्न विचारला गेला त्याला म्हणायचं डायरेक्ट रिपीट तुम्हाला माहितीच आहे बघा दोन हजार बावीस मध्ये आयोगाने कंबाईनला प्रश्न विचारला की वनस्पतीच्या वर्गीकरणाची वनस्पतीच्या नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत जगामध्ये सर्वप्रथम कुणी शोधली त्याचं उत्तर बेंथम आणि हुकर होत असाच प्रश्न आयोगाने याच्या आधी पण विचारलेला आहे जशास तसा कळते म्हणजे त्याला माझं डायरेक्ट रिपीट आणि इनडायरेक्ट रिपीट म्हणजे काय असतो पहिलं समजून घ्या की आयोगाने प्रश्न विचारलाय काय प्रकारे बघा की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला त्याचं एक्झॅक्ट उत्तर आहे जे जे थॉम्सन मग इतर पर्याय कोण असणार प्रोट्रॉनचा शोध लावणारा न्यूट्रॉनचा शोध लावणारा पॉझिट्रॉनचा शोध लावणारा राईट पण सेकंड टाइम जर प्रश्न आला की प्रोट्रॉनचा शोध कोणी लावला म्हणजे हा प्रश्न इनडायरेक्ट रिपीट झाला होता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे समजते का म्हणजे पीआयकीचं अनालिसिस का करायचं तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुमच्या सक्सेस मध्ये ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की निश्चित अभ्यास काय करायचा बरेच जण म्हणतात सर विज्ञानचा अभ्यास काय करायचं काहीच कळत नाही बरोबर आहे कोणती पुस्तक को वापरुच कळत नाही बरोबर आहे की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही पाहिली तर दोन हजार बारा पासून बावीस पर्यंत आयोगाच्या पी विश्लेषण चषण अनालिसिस केलं तर तुमची तुम्हाला मिळून जातील फक्त का करायचं ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे चला नेक्स्ट <coughs> अधिकारी झाल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगितला कोणता मुद्दा की अधिकारी झाल्यावरती जो अधिकारी असतो तो सांगतो की आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा आणि त्यानुसार तुमची रणनीती ठरवा पुढं कसं जायचं याच काय करा आढावा घ्या बरोबर आहे आणि दुसरा मुद्दा सांगतो की तुम्हाला काय माहीत पाहिजे सिलेबस निश्चित माहीत असला पाहिजे सिलेबस जर निश्चित माहीत नसेल कळतेय का सिलेबस जर निश्चित माहीत नसेल तर तुम्ही कुठं कुठं काय काय करणार हे तुम्हाला निश्चितच नाही मी उदाहरण देतो समजा तुम्ही एखाद्या मित्राला फोन केला मुंबईवरून आणि त्याला विचारलं तू आहेस रे बर, तो म्हणला मी पुण्यामध्ये आहे बर आणि तो मुंबई वरनी पुण्याला येणार आहे आणि तो याला शोधायला तो त्याचा मित्र सापडेल का नाही सापडणार मग तो त्याला विचार पुण्यामध्ये नक्की कुठं तो म्हणजे सदाशिव पेठ मध्ये अजून लोकेशन आलं म्हणजे सदाशिव पेठ इकडे त्याचा मार्ग निघाला सदाशिव पेठ मध्ये कुठं अहिल्या अभ्यासिकेच्या समोर आहे किंवा अहिल्या अभ्यासिकेमध्ये बसलेलं आहे म्हणजे आता शोधणं सोपं झालं का नाही मला तेच नक्की सांगायचं जर तुम्हाला अभ्यासक्रमाचे निश्चित आउटलाईन आखता आली नाही तर तुम्हाला एम कधी हातात सापडणार नाही कारण हे बघा मी नेहमी उदाहरण देत असतो विज्ञानाच्या बाबतीमध्ये पण देतो इतर विषयांच्या बाबतीमध्ये पण देत असतो हा जो मानवाचा डोळा आहे या डोळ्याचा अभ्यास डॉक्टर पाच वर्ष एम चे दोन वर्ष म्हणजे सात वर्ष करतो तरीही या डोळ्याचा अभ्यास आयुष्यभर त्याचा चालूच असतो बर मला सांगा एमपीएससी चा विद्यार्थी म्हणून या डोळ्याचा अभ्यास चार वर्ष करायचा पाच वर्ष करायचा फक्त या डोळ्याचा अभ्यास तर नाही मग मला चा विद्यार्थी म्हणून त्या डोळ्याचा अभ्यास किती केला पाहिजे हे जर मला ठरवायचं असेल तर डोळा या कसे प्रश्न विचारलेत किती पर्यंत विचारलेत तिथपर्यंत माझा अभ्यास निश्चित झाला पाहिजे तिथपर्यंत झालाच पाहिजे त्या पुढे एक स्टेप मात्र आपण असलो पाहिजे म्हणजे आयोगाने आजपर्यंत ज्या प्रश्नांची लेवल पातळी विचारली त्या पातळीच्या वर आपण असलो पाहिजे मी म्हणाल आयोगाने जर चार लेवल ची पातळीचे प्रश्न विचारले तर आपण पाचव्या लेवलचा अभ्यास करून ठेवला पाहिजे उद्या काय आयोग काय तुम्हाला डोळ्याचा ऑपरेशन नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे लक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर तुम्ही आयुष्यभर वाचत बसला तर तो संपणार नाही एवढा मोठा इतिहास आहे आणि मग त्या त्या इतिहासाचा मला जर एम पी चे विद्यार्थी म्हणून अभ्यास केला पाहिजे मग किती केला पाहिजे स्टिक पॉईंट असलं पाहिजे आपण नाहीतर तुम्हाला अभ्यासक्रमाची चौट चौकट आखता नाही आली तर तुम्हाला ते काही सापडणार नाहीये ओके चला मग हा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला पा मी मुद्दाम डिस्क्रिप्टिव्ह चॅप्टर स्वरूपात दिलेला आहे तुम्ही च्या वेबसाईटला राज्य सेवेचा अभ्यासक्रम पाहिला तर जादूचे पाच शब्द दिल्यासारखे एक रसायनशास्त्र दोन भौतिकशास्त्र तीन प्राणीशास्त्र चार वनस्पतीशास्त्र पाच आरोग्य शास्त्र शास्त। हेच पाच शब्द तसे संयुक्त गट कल आहेत म्हणजे राज्यसेवेचा विज्ञानाचा अभ्यास पाहिला आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास पाहिला तर सेम तेच आहेत वेगळ काही दिलेलं नाही बरोबर आहे यस एक्झॅक्टली बरोबर आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपण जो अभ्यासक्रम आप तयार केला तो कुठून केला माझं ओळखीच आहे का हा अभ्यासक्रम घ्या नाहीये कोण ओळखीच नाहीये एक लक्षात घ्या मी काय केलं आयोगाने दिलेले ते जादूचे पाच शब्द आणि त्या शब्दाला मी काय केलं दोन हजार बारा पासून दोन हजार बावीस पर्यंत झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील विज्ञानाचे प्रश्न सॉर्ट आउट केले ते प्रश्न मी टॉपिक वाईज वेगळे केले आधी केमिस्ट्री फिजिक्स बायो असे तीन सेपरेट केले त्याच्यातील त्या प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न सॉर्ट आउट केले आणि त्यानंतर कळलं मला की केमिस्ट्रीमध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत त्याच्यात कोणकोणत्या संकल्पना महत्वाच्या आहेत त्या त्या चॅप्टर मधल्या ओके चला आता मी सांगताना दोन गोष्टी सांगणार आहेत सिलेबस पण सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे कोणता टॉपिक खूप महत्वाचा आहे तो सांगणार आहे चला ज्याला मी डबल टिक मार्क करतोय तो हायर इम्पॉर्टंट आहे आणि ज्याला मी सिंगल मार्क करतोय तो इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या मध्ये जर पाहिलं तर क्रमाने संरचना म्हणतो हा जो टॉपिक आहे सरासरी हमकास प्रत्येक एक्झामला याच्यावरती प्रश्न येतो कळत का एटॉमिक स्ट्रक्चर टॉपिकचं नाव आहे आणि या टॉपिक वरती सगळ्यात जास्त संकल्पना आहेत हिस्ट्री ऑफ ऍटम अणुची संरचना ज्याच्यामध्ये अणुचा इतिहास अणुतील घटक राईट ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मास नंबर आयसोबार आयसोटोन आयसो टोन आयसो इलेक्ट्रॉनिक आहे कळलंय का त्यानंतर आयसोमर्स आहे त्यानंतर हाऊ टू फाइंड आउट मोलिक्युलर वेट मोल काय कन्सेप्ट आहे अशा असंख्य संकल्पना या टॉपिक मध्ये आहेत ओके त्यानंतर मॅटर अँड स्टेट ऑफ मॅटर पदार्थ द्रव्य आणि द्रव्याची संरचना याच्यामध्ये सॉलिड लिक्विड गॅस कोणाला म्हणायचं त्यांच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्याचा इथं अभ्यास करायचा आहे ओके त्यानंतर हा एक टॉपिक खूप महत्वाचा आहे मूल द्रव्याची आवर्त सारणी पिरोडिक टेबल हा टॉपिक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या या टॉपिक वरती खूप जास्त फोकस होते लक्षात घ्या असू द्या या फोकस वाढलेला आहे लक्षात घ्या मूलद्रव्याच्या आवर्त खूप साऱ्या संकल्पना आहेत कोणकोणत्या कौन प्रकारचे मूलद्रव्य आहेत त्यांची वर्गीकरण कसं केलेलं आहे कळतंय का आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना काय बदल होतो टॉप टू बॉटम येत असताना काय बदल होतो एखादं मूलद्रव्य कोणत्या खंडामध्ये असतं त्याचे काय गुणधर्म आहेत कळतंय यस yes, अशा सगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत या टॉपिक मध्ये येतात मूलद्रव्याची आवर्त सारणी मूलद्रव्याच्या संज्ञा कशा निर्माण झाल्या हायड्रोजनला एच का म्हणायचं हेलियमला एच आय का सॉरी एच ई काय म्हणायचं ओके त्यानंतर हा अजून एक महत्वाचा टॉपिक आहे मूलद्रव्याची आवर्त सारणी ज्याच्यामध्ये एकशे अठरा मूलद्रव्य आहेत या एकशे अठरा मूलद्रव्यामध्ये तीन प्रकारचे मूलद्रव्य आहेत मेटल नॉन मेटल मेटलॉइट्स म्हणून हा टॉपिक स्वतंत्र आहे मेटल नॉन मेटलच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज मेटल धातूंचं कसे गांजतात ते गंजू नये म्हणून काय केलं जातं धातूंचे महत्वाचे निष्कर्षाच्या पद्धती आहेत महत्त्वाचे अधातू आहेत त्यांचा अभ्यास इथं करायचा आहे त्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं एक मूलद्रव्य आहे कार्बन जे नॉन मेटल आहे जे कार्बनच्या केमिस्ट्रीला म्हणतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्याला म्हणतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री हो लक्षात घ्या हा एक डबल मार्क आहे ओके त्यानंतर आहे केमिकल रिॲक्शन कोणता आहे केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया अभिक्रिया लिहितात कशी वाचतात कशी अशा सगळ्या स्वरूपाचं कोणकोणते ऑक्सिडेशन काय आहे रिडक्शन काय आहे एंडोथर्मिक एक्झोथर्मिक कळतंय का स्लो रिॲक्शन फास्ट रिॲक्शन असे सगळे घटक आपल्याला इथं बघायचे ओके okay? त्यानंतर आम्ल आम्लारी क्षार ऍसिड बेस आणि सॉल्ट आमला आम्लारी फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ते कसे फाइंड आउट करतात इंडिकेटर काय प्रकार असतात सॉल्ट्स कोणते आहेत सॉल्ट प्रकार कोणते ओके okay? आणि शेवटी दैनंदिन रसायनशास्त्र आपल्या डेली केमिस्ट्री म्हणतो आपण त्याला की आपल्या सभोवताली जगत असताना जगत असताना सभोवताली कोणकोणत्या केमिकलचा वापर करतात जसं आता आपण चर्चेमध्ये ऐकलेलं आहे की नितीन गडकरींनी स्टेटमेंट केलेलं आहे की पुढील पाच वर्षामध्ये पेट्रोल डिझेल बंद होईल हे पेट्रोल डिझेल कोण आहे माहितीये का रासायनिक पदार्थ मग असं काहीतरी की त्याच्यावरती प्रश्न येत असतो लक्षात घ्या म्हणजे काहीतरी घटना घडलेली असते त्याच्या अनुषंगाने असतो प्रश्न येत असतो मग फक्त पेट्रोल डिझेल रासायनिक पदार्थ आहेत का नाही रबर रासायनिक पदार्थ आहे आपण जे गॉगलची ग्लास घालतो ती सुद्धा रासायनिक रास घटकामध्ये येते लक्षात घ्या असे वेगवेगळे वेग वे उद्योग इंधन उद्योग वगैरे इथं सगळे येतात लक्षात घ्या त्यानंतर फिजिक्स ज्याला आपण भौतिक शास्त्र म्हणतो फिजिक्सचे डेफिनेशन आहे स्टडी ऑफ एनर्जी ऊर्जेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याच्यामध्ये राशींचा अभ्यास करायचा आहे क्वांटिटी आता खूप साऱ्या क्वांटिटी आहेत पण त्यातल्या महत्वाच्या क्वांटिटी कोणत्या आहेत बल म्हणजे फोर्स कार्य म्हणजे शक्ती दाब कळत आहे का अजून काय सांगता येईल शक्ती या ज्या राशी आहेत त्याचप्रमाणे गती ज्याला आपण मोशन म्हणतो या राशी खूप महत्वाच्या आहेत लक्षात घ्या आणि या ज्या डबल टिक मार्क केल्या आहेत ना फक्त ह्या राशी आहेत बाकीच्या मग कशा चाल वेग वजन विस्थापन वगैरे त्या राशी आहेत संवेग वगैरे ध्वनी डबल टिक मार्क प्रकाश डबल टिक मार्क विद्युत धारा डबल टिक मार्क म्हणजे बघा साऊंड लाईट आणि इलेक्ट्रिसिटी हे फिजिक्स मधले अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहेत तुम्ही अगदी मी दोन हजार बारा पासूनच म्हणतोय पण तुम्ही आता जर पाहिलं दोन हजार सतरा पासून तर ह्या टॉपिक वरती फिजिक्स मध्ये जास्तच फोकस झालाय म्हणजे जर कंबाईनला फिजिक्स वरती तीन प्रश्न आले तर त्या तीन पैकी कंपल्सरी दोन प्रश्न या तीन पैकी दोन टॉपिक वरती असतात कळत आहे का म्हणजे हे खूप महत्वाचे आहेत लक्षात गा मग याच्यामध्ये खूप बघायचं आपल्याला की ध्वनीची निर्मिती कशी होते बरोबर आहे निर्मिती कशी प्रसारण कसं होतं ध्वनीवरती परिणाम करणारे घटक प्रदूषण झाल्यावरती काय होईल इको म्हणजे काय असे सगळे मुद्दे त्याचप्रमाणे प्रकाश टॉपिक वरती हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपल्याला काच म्हणजे आरसा आरसा आणि काय म्हणू आपण त्याला भिंग या संदर्भामध्ये काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचप्रमाणे प्रकाशाच्या क्रिया ओके आणि त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भामध्ये विद्युत धारा म्हणजे काय विद्युत धारेविषयी जूलचा नियम आहे ओहमचा नियम आहे रोधांची जोडणी असेल या संदर्भामध्ये काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो इथं अजून एक महत्त्वाचं हे हो। दोन चॅप्टर जितके दोन चॅप्टर जितके थेरोटिकली महत्वाचे आहेत तितकेच मॅथेमॅटिकली पण महत्वाचे आहेत म्हणजे या दोन वरती थेरोटिकली जितके थे प्रश्न येतात त्याही पेक्षा जास्त प्रश्न कदाचित या टॉपिक वरती तर मॅथेमॅटिकली येत असतात का यस yes, लक्षात घ्या त्यानंतरचा टॉपिक आहे मॅग्नेट चुंबक नंतरचा आहे हीट ओके okay, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव विद्युत चुंबकीय पट्टा ज्यामध्ये आपल्याला एक्स रे गॅमआरेज इन्फ्रारेड अल्ट्रासोनिक वगैरे यांचा काय करायचं अभ्यास करायचा आहे अल्ट्रा व्हायलेट सॉरी नंतर लास्ट वन आहे किरणोसरिता ज्याच्यामध्ये अल्फाबिटा गॅमाचा अभ्यास करायचा आहे हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो रेडिओ हा टॉपिक तुम्ही केमिस्ट्री मध्ये अभ्यासला तरी चालेल आणि फिजिक्स मध्ये अभ्यासला तरी चालेल इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री ओके नाहीतर काही जण म्हणणार सर हा टॉपिक तर केमिस्ट्री मध्ये घेतलाय बऱ्याच पुस्तकामध्ये नो डाऊट असा असलं तरीही चालेल क्लिअर चला ओके खूप जणांनी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग केलेलं आहे सगळ्यांना गुड इव्हनिंग ओके विद्यार्थी मित्रांनो येस येस सर आता स्टार्ट केलं तर प्री निघेल का हे बा आता स्टार्ट केलं उद्या स्टार्ट केलं पण एक लक्ष तुमचा फोकस असेल ना फोकस ओके आणि निश्चित काय करायचं हे जर तुम्हाला कळलं एकदा तर तुम्ही निश्चितच तिथपर्यंत पोहोचू शकता लक्षात घ्या लिगन्सी म्हणतायत की सर आता स्टार्ट केलं तर निघेल का निश्चित होऊ शकतं कसं असते मी नेहमी सांगतो की समजा एखादा एखादं घर आहे आणि त्या घराची खिडकी जी आहे ती मागील पाच वर्षापासून बंद आहे बरोबर आहे आता ते मागील पाच वर्षापासून बंद आहे म्हणून असं आपण ठरवून जावेल का की आत्ता जर मी खिडकी उघडली आज तर प्रकाश आतमध्ये येईल का ते येऊ शकेल ना म्हणजे खिडकी पाच वर्षापासून बंद आहे आणि म्हणून मी आत्ता जर उघडलं तर ते खिडकीचा दर खिडकी मधून ऊन येणार नाही का येऊ शकतं लक्षात घ्या ओके पण आपल्या मनाने काय केलेलं असतं ही खिडकी पाच वर्षापासून बंद आहे मग आता इथून गेलं तर ऊन येऊ शकतं का असं असं आपलं मन ठरवते तर तसं करू नका ओके चला पुढे हा झाला फिजिक्स केमिस्ट्रीचा त्याचप्रमाणे आता आपल्याला काय बघायचंय झुलॉजी बॉटनी आणि हायजीनचा सिलेबस बघायचा आहे मध्ये काय काय प्राणीशास्त्रामध्ये सगळ्यात प्राण्यांचं वर्गीकरण आता एक लक्षात घ्या प्राण्यां हे खूप महत्वाचे बरं का म्हणजे मी काय सांगेल तुम्हाला की कंबाईनचा अभ्यास करत असताना बायोलॉजी खूप जास्त फोकस होतं कंबाईन आणि राज्य सेवा एज कम्पेअर टू फिजिक्स आणि काय केमिस्ट्री राईट आता प्राण्यांमध्ये सगळ्यात एकूण सात प्रकारचं वर्गीकरण आहे महत्वाचं त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे कॉर्डेट नॉन कॉर्डेट म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं क्लासिफिकेशन सेकंड क्लासिफिकेशन महत्वाचं कोणतं आहे दोन नंबरचं चा? त्याचं नाव आहे बायनॉमियल नॉमिन क्लेचर म्हणजेच काय द्विसृष्टीचं वर्गीकरण तिसरं महत्वाचं वर्गीकरण कोणतं आहे ज्याचं नाव आहे पंचसृष्टीचं वर्गीकरण ज्याला फाईव्ह हिटॅकर सिस्टीम असं म्हणतो हे खूप तीन महत्वाचे आहेत बाकी आहेत अरिस्टॉटलचं क्लासिफिकेशन आहे थ्री किंगडम आहे फोर किंगडम आहे कळते का हे सगळे क्लासिफिकेशन आहेत पण हे तीन खूप महत्वाचे आहेत म्हणजे इथं हायर इम्पॉर्टन्स या तीनला आहे बरं का त्यानंतर प्राणी पेशी वाचून ठेवा प्राण्यांच्या उती वाचून ठेवा अवयव ह्या अवयवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे डोळा आणि कान हे दोन अवयव तुम्ही परफेक्ट करून ठेवा त्याच्यातला ही डोळा खूप महत्त्वाचा आहे ग्रंथी ग्रंथींमध्ये दोन प्रकार पडतात अंतश्रावी बाह्यश्रावी एंडोक्राईन एक्झोक्राईन त्याच्यातल्या अंतश्रावी ग्रंथी करून ठेवा त्यांच्यापासून कोणकोणते हार्मोन्स मिळतात तेही करून ठेवा ओके त्यानंतर सिस्टीम सिस्टीम मात्र सगळ्या करायच्या सिस्टीम एकूण बॉडी मधल्या नऊ सिस्टीम्स आहेत त्याच्यातल्या आठ सिस्टीम तुम्ही केल्याच पाहिजे अस्थिसंस्था स्नायू संस्था पचन संस्था त्याच्यानंतर कोणती महत्वाची आहे श्वसन संस्था श्वसन संस्था नंतर उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था चेता संस्था कधी का अशा सगळ्याच्या सगळ्या सिस्टीम तुम्ही केल्या पाहिजेत सिस्टीम खूप महत्वाच्या आहेत म्हणजे इथं दोन मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत प्राण्यांचे वर्गीकरण आणि प्राण्यांच्या संस्था तसाच प्रकार आहे वनस्पतीचं वर्गीकरण हा टॉपिक महत्वाचा आहे जर प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जर कॉर्डेट नॉन कॉर्डेट वरती प्रश्न आला नाही तर इथं प्रश्न कुठं जातो माहितीये का क्रिप्टोग्रॅम्स आणि फॅनोग्रॅम्स म्हणजे बीजपत्री आणि अबीजपत्री च्या संदर्भामध्ये प्रश्न जातो लक्षात घ्या राईट क्लिअर चला त्यानंतर पेशीचा विचार केला प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी तर प्राण्यांच्या पेशीचा महत्वाचा आहे विचार जर केला okay. के तर प्राण्यांपेक्षा वनस्पतीच्या उतीवरती जास्त प्रश्न फोकस होतात ओके अवयाचा विचार केला तर मानवाच्या अवयव म्हणजे प्राण्यांच्या अवयवरती जास्त प्रश्न फोकस होतो ऍज कम्पेअर्ड टू वनस्पतीचा अवयव वनस्पतीचे अवयव म्हणजे कोण आहे तर फुल आहे वनस्पतीचं असणार पान आहे मूळ आहे खोड आहे ते वनस्पतीचे अवयव इथं जर विचार केला तर हा एक महत्वाचा आहे खूपच खूप सारखा प्रश्न येतो स्थूल पोषण द्रव्य आणि सूक्ष्म पोषण द्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषण द्रव्य ज्याला न्यूट्रिएंट असं म्हटलं जातं त्यानंतर ता बीजांकुरण महत्त्वाचं नाही पण वाचून ठेवा बीजांकुरण म्हणजे काय बीजांकुरणाचे प्रकार कोणते क्षम बी आहे का नाही कसं ओळखतात मात्र इथं महत्वाचं आहे संस्था या संस्थेमध्ये तीन संस्था महत्वाच्या आहेत त्याच्यातली पहिली आहे महत्वाची श्वसन संस्था सगळ्यात पहिली येते पचन संस्था श्वसन संस्था आणि प्रजनन संस्था कळते का या तीन सिस्टीम वनस्पतीच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत आणि प्राण्यांच्या अनुषंगाने सगळ्याच्या सगळ्या सिस्टीम महत्वाचे आहेत लक्षात घ्या ओके चला यानंतर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य शास्त्र आता खरं तर हे आरोग्य जे आहे ते आपलंच आहे ना प्राण्यांच आहे आपण प्राणी आहोत पण प्राणी म्हणल्यावर राग येतो आपल्याला काय येतो अजून काही कळलं नाही ओके okay? चला पा प्राण्यांचा अभ्यास जर केला तर तुम्हाला प्राण्यांचं आरोग्य चांगलं कळणार आहे लक्षात घ्या आरोग्य शास्त्रामध्ये सुरुवातीला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू च्या संदर्भात काय करणार माहिती पाहणार आहोत त्यानंतर ह्या आरोग्यामध्ये कार्बन आणि अकार्बनी पोषण द्रव्य जे आहेत ऑर्गॅनिक आणि इन ऑर्गॅनिक न्यूट्रियंट ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट्स विटॅमिन्स आणि इथं सॉल्ट अँड मिनरलचा अभ्यास करणार आहोत लसीकरण इम्युनायझेशन मग त्या लसीकरणामध्ये लसीकरणाचे टप्पे आहेत लक्षात घ्या त्याचा अभ्यास करणार आहोत मग कोणकोणत्या टप्प्यामध्ये लसी दिल्या जातात त्या सगळ्या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत राईट त्यानंतर रोग आणि रोगाचे वर्गीकरण मग जसं की आपण म्हणतो करोना हा कसा आहे पॅन्डेमिक आहे पॅन्डेमिक म्हणजे असा रोग जो एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे देशा प्रसारित होतो किंवा आंतरराष्ट्रीय सीमा बदलतो अशा रोगाला पॅन्डेमिक म्हणतात मग एंडेमिक इपिडेमिक पॅन्डेमिक काय प्रकार आहे अक्यूट डिसीज क्रॉनिक डिसीज काय प्रकार आहे ज्याला आपण तीव्र रोग जुनाट रोग असं म्हणतो ओके आणि त्यानंतर रोग नुसार जो आपण बघतो त्यानुसार रोगांचा अभ्यास करणार आहोत इथं एकूण पाच प्रकारे बघणार आहोत आपण पण त्याच्यातले सगळ्यात महत्वाचं आहे विषाणूजन्य रोग म्हणजे विषाणूंपासून होणारे आणि जीवाणूजन्य रोग म्हणजे जीवाणूंपासून होणारे कळतंय इथं खूप दोन खूपच महत्वाचे आहेत हे बाकी कवकजन्य म्हणजे फंगल डिसीज प्रोटोझोल डिसीज आदिजीजन्य रोग हेल्मेन्टीज डिसीज कृमीजन्य रोग यांचा आपण अभ्यास करणार आहोत यानंतर पेशीजन्य रोगामध्ये महत्वाचा आहे कॅन्सर अतिपोषणामध्ये बिघड होणारा रोग म्हणलं की डायबेटीस मधुमेह आहे ओके आणि शेवटी अनुवंशिक रोगामध्ये आपण सुरुवातीला डीएनए आणि आर एन एचा अभ्यास करणार आहोत कळतंय का मग डीएनए ची निर्मिती आर एन एची निर्मिती डीएनएचं स्ट्रक्चर आर एन एचं स्ट्रक्चर ओके त्यांचे कार्य काय आहेत आणि त्यानंतर डीएनए आर एन होऊन जे काय रोग तयार होतात त्याला म्हणतात अनुवंशिक रोग जेनेटिक डिसऑर्डर त्याच्यामध्ये आपण कुणाचा अभ्यास आप करणार आहोत मित्रांनो त्यामध्ये आपण नपुंसक पुरुष नपुंसक स्त्री डाऊन सिंड्रोम कळते या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत आपण तिथे क्लिअर म्हणजे अभ्यासक्रम तुम्हाला माहित झाला आता या प्रत्येक टॉपिक मध्ये काय काय आहे आपण ते रेग्युलर बॅचला पाहणार आहोत ओके हे आपलं जस्ट इंट्रोडक्शन असणार लेक्चर आहे ज्यामध्ये तुम्हाला की पी वायकेच का काय केलं पाहिजे निश्चित सिलेबस किती आहे ओके आणि आता ह्या मध्ये सुद्धा अभ्यास केला पाहिजे हे कळलं पाहिजे राईट चला लिगसी म्हणते निंजा म्हणते सर माझा गोल फक्त पी एस आहे स्ट्रॅटेजी काय असेल पीएसआय साठी स्ट्रॅटेजी मी आता कंबाईनची जी स्ट्रॅटेजी सांगतोय तीच असणार आहे कारण ही स्ट्रॅटेजी आहे ती पी एस आय ए ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी असणार आहे लक्षात घ्या प्री एक्झाम साठीजी असली पाहिजे कारण तिथे सब्जेक्ट वेगळे आहेत कळते ही ची स्ट्रॅटेजी तुम्हाला लागू पडणार आहे राईट आकांक्षा अक। म्हणते बुक्स कोणते रेफर करायचे ऑबियसली आपल्याला तो मुद्दा पाहायचा आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो या बॅच मध्ये वेगळे पण काय आहे ते तुम्हाला सांगतो मी ही बॅच केवळ निस्ती ऑनलाईन आहे म्हणून नाही तर ऑनलाईन जरी बॅच असली तरी या बॅच मध्ये आपण एका दिवसाला डेली काय करणार आहोत टेस्ट मॉड्युल कसा असणार आपल्याला डेली टेन क्वेश्चन असणार आहे ओके जो विषय तुमचा चालू आहे समजा सायन्स चालू आहे तर सायन्स ची टेन क्वेश्चन तुम्हाला मिळणार त्याचप्रमाणे वीकली टेस्ट असणार आहे थर्टी क्वेश्चनची नंतर मंथली टेस्ट असणार आहे फिफ्टी क्वेश्चनची त्या त्या सब्जेक्टशी राईट असणार आहेत किती कोणाचे करंट अफेअर्स ची लक्षात घ्या डेली टेन क्वेश्चन्स वीकली 90 क्वेश्चन्स अँड मंथली हंड्रेड क्वेश्चनची टेस्ट असणार आहे बरोबर आहे म्हणजे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये असं टेस्टचं मॉडेल देणार इन्फिनिटी द दे अकॅडमी एकमेव असेल मला असं वाटतं ओके okay? विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच सुरू होणार आहे ती चार जुलै दोन हजार बावीस पासून बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे ती लक्षात घ्या खूप सारात चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आपल्याला अजूनही तुम्ही त्या बॅच मध्ये ऍड होऊ शकता ओके okay? चला ही बॅच जी आहे ती ऑनलाईन बॅच असणार आहे लक्षात घ्या चला आता मी काय केलेलं आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं काय करतोय मी वर्गीकरण करतोय राईट चला कमलेश म्हणताय सर टेस्ट सिरीज चालू आहे का आ, यस कमलेश टेस्ट सिरीज सुरू आहे तुम्ही काय करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा यापैकी कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल लक्षात घ्या ओके नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू किंवा हा सेकंड नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला टेस्ट च्या संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन मिळेल ओके चला आता दोन हजार बारा आपन काई के लिला है? आपन के लिए, ते बावीस आपण काय केलेलं आहे एमपीएससी आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जर आपण टॉपिक सॉर्ट आउट केले त्याचे प्रश्न जर सॉर्ट आऊट केले तर कसे येतील बघा तुम्हाला सगळ्यानंतर माहितीये ग्रुप बी साठी ग्रुप साठी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असतात फिफ्टीन असतात तिथे प्लस मायनस नाहीये राईट आणि राज्यसेवेचा जर विचार केला तर बावीस प्लस मायनस प्रश्न असतात म्हणजे सरासरी जास्तीत जास्त बावीस आणि कमीत कमी बावीस या अनुषंगाने ओके okay? चला एमपीएससी मध्ये जर वीस ते बावीस प्रश्न येत असतील आणि कंबाईंड पंधरा प्रश्न येत असतील तर कंबाईंडच्या पंधरा प्रश्नापैकी दोन ते तीन क्वेश्चन केमिस्ट्रीच्या असतात टू टू थ्री क्वेश्चन फिजिक्सच्या असतात आणि सिक्स टू ट्वेल्व क्वेश्चन जे आहेत ते कोणाचे असतात सॉरी एट टू ट्वेल्व क्वेश्चन कुणाचे असतात बायोच्या असतात ह्या बायोमध्ये सुद्धा जास्तीत जास्त फोकस कोण होत प्राणीशास्त्र आणि प्राणीशास्त्रामध्ये सुद्धा जास्त फोकस कोण होतं प्राण्यांचं वर्गीकरण आणि प्राण्यांच्या सिस्टीम जास्त फोकस होतात लक्षात घ्या राईट आता राज्यसेवेचा विचार केला तर सरासरी चार ते सहा प्रश्न कंबाईनला येतात सॉरी राज्यसेवेला येतात केमिस्ट्रीचे फोर टू सिक्स क्वेश्चन फिजिक्स मध्ये येतात आणि नियर अबाउट काय म्हणता येईल आपल्याला की बारा ते सोळा क्वेश्चन बायोलॉजीचे येत असत म्हणजे हे थोडं प्लस मायनस होईल पण ऑन एेज ॲव्हरेज पासून बावीस पर्यंत जर तुम्ही आढावा काढला तर तुम्हाला असाच दिसणार आहे लक्षात घ्या ओके टोटल क्वेश्चन किती असतात म्हणजे जर एम पी एस सी मध्ये टोटल क्वेश्चन किती आहेत प्लस मायनस बावीस म्हणले आणि कंबाईंड ला मात्र किती असतात पंधराच क्वेश्चन असतात लक्षात घ्या ओके आता अजून एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडून तुम्हाला सांगायचा राहिला कोणता राहिला सॉरी पा इथं अजून एक महत्त्वाचा फायदा कोणता होतो प्रश्नांचं तुम्हाला स्वरूप समजतं प्रश्नांचं काय समजतं स्वरूप म्हणजे आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर प्रश्नांचं स्वरूप समजतं प्रश्न दोन प्रकारचे असतात एक कोणता असतात फॅक्ट दुसरे कन्सेप्ट म्हणजे फॅक्चुअल क्वेश्चन्स अँड सेकंड वन इज कम कन्सेप्च्युअल क्वेश्चन का मग फॅक्चुअल प्रश्न म्हणजे कोणतं कोणी कधी इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला कधी लावला या प्रश्नांचं जे उत्तर येतं त्याला म्हणतात फॅक्च्युअल क्वेश्चन आणि का कस कधी का मी जर पेन सोडला तर तो खाली पडणार का खाली पडणार ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन इज अ कन्सेप्ट म्हणजे हे प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला समजून जातं जेव्हा तुम्ही प्रॉपरली आयोगाच्या प्रश्नांचं काय करणार आहात पी विश्लेषण वाचणार आहोत पाहणार आहोत बरोबर आहे यस एक्झॅक्टली एक्झॅक्टली काय होणार आहे तुम्हाला हे समजणार आहे की कशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे विश्लेषण केलं पाहिजे राईट हा मुद्दा माझा सांगायचा राहिला होता चला आपण कुठपर्यंत आलो आता स्टडी अँड लॉजिक एक्झॅक्टली exactly डिफरन्स काय आहे स्टडी आणि लॉजिक मध्ये पहा स्टडी बेस काय असतो स्टडी बेस अँड लॉजिक बेस ओके मी एक एक क्वेश्चन घेतो तेव्हा तुम्हाला समजेल व्हॉट इज स्टडी बेस अँड व्हॉट इज लॉजिक बेस एक्झॅक्टली कळलं पाहिजे माझा अभ्यासाचा बेस काय आहे आणि लॉजिकचा बेस काय असतो तुम्ही खूप वेळा ऐकता मित्रांकडून एखादा विद्यार्थी प्री पास होतो ओके आणि सलग तीन चार प्री काढतो नंतर आपल्याला कळतो तो म्हणतो नाही दुसरा म्हणतो त्याचं लॉजिक खूप चांगलं आहे हे लॉजिक म्हणजे नक्की काय रे लॉजिक म्हणजे का ढगातून पडतं का ढगातून पडणारी वेगळी गोष्ट आहे का जी त्याला मिळाली लॉजिक नाही स्टडी बेस म्हणजे काय तुम्हाला एखादा जो दिलेला प्रश्न आहे तो प्रश्न तुमच्या वाचनामध्ये आलेला आहात तुमच्या रिव्हिजन मध्ये आलेला आहे अशा प्रश्न म्हणजे प्रश्नावरती जी माहिती आहे प्रश्नावर विचारलेली माहिती विचारलेली माहिती जी आहे इन्फॉर्मेशन जी आहे माहिती वाचनात आलेली वाचनात तसेच रिव्हिजन मध्ये आहे ती रिव्हिजन मध्ये आलेली आहे कळतेय का काय म्हंटल की प्रश्नावर विचारलेली जी काही माहिती आहे ती वाचनामध्ये आली तुमच्या कळतेय का तुमच्या रिव्हिजन मध्ये आली आणि तुम्ही तो प्रश्न काय केला सॉल्व केला आहे ज्यावरून प्रश्न काय केला प्रश्न सॉल्व केला राईट right? याला माझ्या स्टडी बेस पण लॉजिक बेस कसा असतो माहिती का लॉजिकला तुमचा स्टडी आवश्यक असतोच स्टडी आवश्यक आहे पण स्टडी असूनही जमत नाही तो स्टडी जो आहे म्हणजे जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नासाठी राजेश रजत म्हणतायत सायन्स सगळं करून पण पेपरचे वेळेवर क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होते दोन ऑप्शन मध्ये वेळ जेव्हा कन्फ्युजन होत त्या कन्फ्युजन होत याच उत्तर आहे तुमचं रिव्हिजन कमी पडते कन्फ्युजन होणे म्हणजे रिव्हिजन कमी पडणे कळत हे खूप घातक काही जमत नाही प्रश्न स्किप तरी करता येतो पण ह्याच्यातलं माहिती अर्ध माहिती अर्ध माहीत नाही म्हणजे तुमचं प्रॉपर रिव्हिजन झालेलं नाहीये किंवा दिलेल्या चार ऑप्शन पैकी तुमच्या वाचनामध्ये दोन ऑप्शन येतात दोन ऑप्शन येत नाही येत म्हणजे तुम्ही डाटा इनसफिशियन्सी म्हणू म्हणजे कमी डाटा वाचताय कळतंय का म्हणजे तुम्ही एखादा जो क्वेश्चन वाचला आणि त्या क्वेश्चनचे चार ऑप्शन पैकी एक दोन तीन चार हा ऑप्शन तुमच्या वाचनात हा ऑप्शन तुमच्या वाचनात कुठेतरी आलाय पण हा ऑप्शन हा पर्यायची याचा अर्थ असा निघतो की तुम्ही डाटा सफिशियंट वाचत नाही दुसरं आता मला सगळे माहिती उत्तर हे नाही हे नाही या आणि यापैकी कोणते तरी आहे मी दोन्ही पण वाचलेत याचा अर्थ माझं रिव्हिजन कमी झालेलं आहे कमलेश कळतय का यस चला शिवाज शिवराज सांगणार आहे मी चला थांबा आधी बघा लॉजिक बेस याच्या नंतरचा मुद्दा आहे कोणते पुस्तक को वापरायचे कसे वापरायचे स्टडी आवश्यक असला पाहिजे पण तो स्टडी आवश्यक, स्टेड़ी स्टेड़ी आवश्यक जो स्टडी आहे स्टडी आवश्यक असून जो लागू करता आला पाहिजे लागू करता आला पाहिजे आता कसा लागू करायचा हे मी तुम्हाला शिकवतो आणि तो लागू तुम्ही कुठं कुठं करू शकता हे सगळ्यात महत्वाचे बर का आपण तर सायन्स लागू करता आलं पाहिजे सायन्स लागू करता आलं बरोबर का नाही यस आता एक्झॅक्टली सायन्स लागू करायचं म्हणजे काय मी ऑलरेडी सांगितलं लॉजिक जरी असलं तरी त्याला स्टडी आवश्यकच आहे विदाऊट स्टडी लॉजिक डेव्हलप होत नाही हे लक्षात घ्या लॉजिक काही ढगातून पडणारी गोष्ट नाही मी ऑलरेडी मेन्शन केले राईट चला आता मी शिकवतानी काय करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल शिकवतानी एक्झॅक्टली मी काय केलेलं आहे पहा समजा असं आहे मी शिकवलं की दर्शक ज्याला इंग्लिश मध्ये इंडिकेटर म्हणतात काय म्हणतात इंडिकेटर आणि इथं आहे आमलं आमलं म्हणजे ऍसिड आणि दुसरं आहे आमलारी ज्या आमलारीला काय म्हणतात बेस बघा काय प्रश्न होता आणि कसा होता आता माझ्याकडं आहे लिटमस पेपर लिटमस पेपर नावाचा एक घटक आहे दर्शकला म्हणतात इंडिकेटर आणि इंडिकेटर म्हणजे ओके हे इंडिकेटरचा अर्थ असा आहे की ज्याचा वापर करून मी ऍसिड किंवा बेस शोधू शकतो त्याला म्हणतात इंडिकेटर त्याच्यामध्ये आहे लिटमस पेपर आता लिटमस पेपर जर मी मध्ये टाकला तर त्याच्यामध्ये बघा ब्ल्यू रंगाचा लिटमस पेपर काय होतं रेड होतो लिटमस पेपर ब्लू टू रेड झाला तर तो ऍसिड असतो आणि रेड टू ब्ल्यू झाला रेड टू काय झाला ब्ल्यू झाला तर तो कोण असतो बेस असतो क्लिअर झालं दुसरं हळद आहे माझ्याकडे हळद जर हळद ऍसिड मध्ये टाकली तर रंग येतो पिवळा आणि बेसिक पदार्थामध्ये टाकली तर रंग कोणता येतो लाल येतो कळतंय बघा मी हे क्लास मध्ये शिकवलंय हे काय करतोय मी शिकवतोय हा झाला आपला स्टडी आता स्टडी मध्ये मी काय सांगते अजून महत्वाचे आमलारी पदार्थ काय आमलारी पदार्थ कोण कोणते महत्वाचे आमलारी पदार्थ आहेत तर पहा धुण्याचा सोडा धुण्याचा सोडा ज्याचं सूत्र काय एन ए टू सी ओ थ्री खाण्याचा सोडा खाण्याचा काय सोडा सूत्र काय एन एच सी ओ थ्री सोप सोप म्हणजे साबण अमोनिया सॉरी अमोनिया एन एच थ्री ओके आता सोपचा काय फॉर्म्युला नाही लक्षात घ्या म्हणजे आता मी सांगितलं की हे सगळे आमलारी पदार्थ बघा आपण काय शिकलो आणि आयोग काय प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्रांनो आयोगाने प्रश्न काय विचारला बघा क्वेश्चन एक्झॅक्टली exactly काय होता क्वेश्चन असा होता की पांढरा शर्ट आहे आणि या पांढरा शर्टावरती शर्टा वर्णाचा डाग पडला वर्णाचा डाग पडला पांढरा शर्ट आहे त्या पांढरा शर्टावरती वर्णाचा डाग पडला आणि वर्णाचा डाग पडल्यावरती त्या शर्टाला आपण साबणाने काय केलं सोपने घासलं आता साबणाने घासल्यावरती कोणता रंग तयार होईल चला मला सांगता येईल का तुम्हाला नक्की कोणता रंग तयार होईल सतीश म्हणताय सर फक्त सायन्सचा कोर्स घेता येईल का अ सतीश तुला जी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर हे खाली जे नंबर्स आहेत ना आपले रिस्पेक्टिव्ह नंबर अकॅडमीचे देडमीचे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तू विचारू शकतोस ओके चला आदित्य पवार म्हणते सिलेबस घेणार आहे का ऑलरेडी मी सिलेबस काय आहे तो घेतलाय आणि आपलं रेग्युलर बॅचला सगळ्या गोष्टी होणार आहेत चला आता बघा मला सांगा पांढरा शर्ट आहे आणि वरणाचा डाग पडलेला आहे बरोबर आहे आता मला असं पांढरा शर्ट आहे वर्णाचं डाग वर्णाचं डाग पडलं म्हणजे काय येते याच्यामध्ये ये हळद आहे ओके आणि हळदीला काय केलं साबणाने घासलं ओके हळद आणि साबण जर पाहिलं तर बघा हळद आणि साबण सॉरी हळद आणि साबण साबण कोणता पदार्थ आहे तर साबण आमलारी आहे आमलारी म्हणजे बेस आता हळदीमध्ये हळद जर बेसिक पदार्थ टाकली तर रंग कोणता होणार आहे लाल रंग होणार आहे म्हणजे आपण काय शिकतो आयोग काय विचारतो याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ सायन्स सायन्स लागू करता येणे बहुतांश विद्यार्थ्यांनी खूप काय बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे कळते का, का? यस कमलेशने दिलेला आहे सिद्धूने दिलेला सिंधुने दिलेला आहे साक्षीने दिलेला आहे सायलीने दिलेला आहे बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर म्हणजे हे तुमच्या लक्षात येतं की जे काही शिकतो त्यावरनी आयोग जो प्रश्न तयार करत त्याला म्हणतात ऍप्लिकेशन ऑफ सायन्स नाही तर सगळं शिकलो आणि मला उत्तर देता येत नाही याचा अर्थ मला सायन्स लागू करता येत नाहीये मग हे तुम्ही विचार केला पाहिजे याच्यावरती ओके मग हे कुठं लागू करायचं तर हा आयोगाचा प्रश्न आहे मग आपण जो अभ्यास केला अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही हा प्रश्न जसं जस मी गेलो काय पांढरा शर्ट वरणाचा डाग वरणाचा डाग म्हणजे त्यांना हळदच म्हणायचं होतं डायरेक्ट हळद म्हणलंच नाही आणि हळदीला साबणे घासलं म्हणजे हळद आणि बेसिक पदार्थाचा संपर्क आला म्हणजे त्यांचा रंग कसा होणार आहे लाल रंग होणार आहे अशा स्वरूपामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलाच नाही ना असं केलं तर बऱ्याच जणांना जमल हळद आणि साबण किंवा हळद आणि आमलारी पदार्थ डायरेक्ट लाल रंग लगेच जमून जाईल पण जरा थोडस फिरून विचारला की थोडस काय होत कन्फ्युजन होत आपल्या लक्षात घ्या क्लिअर झालं म्हणून म्हणलं लॉजिक जरी तुम्हाला लागू करायचा असेल तर त्यासाठी हे पण माहित पाहिजे ना की स्टडी माहीत माहीत पाहिजे जर तुम्हाला असं माहितच नाही हलदी हळद जर आपण बेसिक पदार्थात टाकली तर तिचा रंग लाल होतो हा अभ्यासच नाही तुमचा तर ढेकल जमल तुम्हाला बरोबर की नाही म्हणजे ते सुद्धा माहीत असलं पाहिजे ओके आणि आजच्या स्लाइडचा आपल्याला सर्वात शेवटचा मुद्दा आहे काय आहे आयोगाच्या सॉरी हा रिपीट झाला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो पहा संयुक्त गड पूर्व मुख्यानी मुलाखत यांची एकत्रित तयार करण्यासाठी आपली ही बॅच असणार आहे ऑनलाईन बॅच आहे ओके आणि जी बॅच आपली चार जुलै दोन हजार बावीस पासून सुरू झालेली आहे तिचा वेळ आहे तीन ते सात आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की आमचं याच्या माग आधी झालेलं सिलेबसचं काय तर झालेला जो सिलेबस आहे तो तुम्हाला परत पुन्हा होणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका बॅचचा कालावधी सहा महिन्याचा असणार आहे आणि ही बॅच आपली पुणे नाशिक नागपूर सोलापूर औरंगाबाद या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महाराष्ट्रातल्या सर्व सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे लक्षात घ्या ओके त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा राहिला की सामान्य विज्ञानाची पुस्तक आणि अभ्यासाचा क्रम काय असला पाहिजे ओके तुमचा आंतरराष्ट्रीय प्रश्न असतो हा सगळ्यात महत्वाचा मी असं सांगेल सगळ्यात पहिल्यांदा पुस्तक कोणती आणि अभ्यासाचा क्रम कोणता दोन्ही मुद्दे एकत्र सांगतो चला सगळ्यात पहिला मुद्दा आहे सामान्य विज्ञानाची पुस्तकं कोणती असली पाहिजेत एक स्टेट बोर्ड असले पाहिजेत आणि हे स्टेट बोर्ड कुठून कुठपर्यंत पाहिजेत पाचवी ते दहावी ओके पाचवी ते दहावी त्याचप्रमाणे अकरावीचं काय करा बायोलॉजी करा आता तुम्ही म्हणसाल सर अकरावीचं फिजिक्स केमिस्ट्री करायचं नाही का अकरावी आणि बारावीचं काय करा बायो आता बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र बारावीच्या बायोलॉजी मध्ये टेक्नॉलॉजीचा भाग सोडून फक्त सिस्टीमचा भाग करायचा आहे अख्खा बारावीचा बायोलॉजी करू नका फॉर प्री एक्झाम का चला दुसरा मुद्दा आहे एन ही राज्याची पाठ्यपुस्तके ही केंद्राची पाठ्यपुस्तके केंद्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये सहावी ते दहावीचा अभ्यास करा सहा ते दहा फक्त त्यानंतर तीन कोणतंही एक संदर्भ पुस्तक वापरा कोणतंही एक संदर्भ पुस्तक वापरा कुठलंही एक संदर्भ पुस्तक एकच ठेवा कळतेय का आपण नेहमी ऐकतो की दहा पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचा एक्झॅक्ट तसंच आहे संदर्भ पुस्तक एक कुठलंही एक ठेवा लक्षात घ्या चला आणि चौथा मुद्दा तुम्ही माझ्या नोट्स रसाळसरांच्या नोट्स तुम्ही घेऊ शकता मी काय केलेलं आहे मी काय केलेलं आहे स्टेट बोर्ड एन सीआरटी लुसेंट रेफरन्स बुक इंटरनेट या सगळ्यांचं एकत्रित एक मटेरियल करून काय केलेलं आहे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न मी तिथे केलेला आहे आणि अगदी सोप्या भाषेत म्हणजे अगदी क्लास न लावणाऱ्या अशाही विद्यार्थ्यांना त्या नोट्स समजू शकतात पण फरक असा पडतो कन्सेप्च्युअल गोष्टी आल्या की कन्सेप्च्युअल गोष्टी समजून सांगण्यासाठी शिक्षकाची गरज आवश्यक आवश्यक असते लक्षात घ्या कळतंय ठीक आहे आता करत असताना काय करा सुरुवातीला स्टेट बोर्डचा अभ्यास करा क्रम सुद्धा स्टेट बोर्ड का तर पाचवीचं पुस्तक पाचवीच्या विद्यार्थ्याला समजेल अशा अनुषंगाने तयार केलेलं असतं आणि मला असं वाटतं ते तुम्हाला आता चांगलं समजेल कारण पाचवीच्या विद्यार्थ्याच्या पेक्षा तुमचा आयक्यू वाढलेला असेल काही अपवाद असतील त्याच्यात ठीक नाही ओके तर आणि पुढ कसं असतं हे पाचवी सहावी सातवी आठवीची जी पुस्तक आहेत चित्राच्या स्वरूपात डायग्रॅमॅटिक स्वरूपात दिलेली असतात जेणेकरून डायग्रॅम जर पाहिलं आपण तर जास्तीत जास्त आपल्या ब्रेन मध्ये कालावधीसाठी स्टोर होतात लक्षात घ्या म्हणून त्या स्टेट चा अभ्यास करायचा स्टेट झालं की एन चा अभ्यास करायचा आता एन चा प्रॉब्लेम काय माहितीये का एन पुस्तक ची हिंदी आणि इंग्लिश मधून आहेत मी तुम्हाला म्हणेल इंग्रजीतली पुस्तके वाचा का हिंदी हे पुस्तकी स्वरूपात खूप अवघड आहे पिक्चरचं हिंदी सोप आहे का नाही तेच नाही तिथं एन पुस्तकी स्वरूपात हिंदी अवघड आहे त्यापेक्षा इंग्रजी सोपं पडेल आणि ज्यांना नाहीच काही जायमध्ये हिंदी नाही इंग्लिश पण नाही मग त्यांनी एन चा सारांश असणारी बुक्स आहेत बाजारात त्याच्यापैकी कोणाचा एक वापर करा ओके आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांनी लुसेंटचा वापर करा कळतंय इंग्रजी आहे अशा विद्यार्थ्यांनी लुसेंटचा वापर करा इथं संदर्भ पुस्तक म्हणून डायरेक्ट तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर आपल्या नोट्स घ्या नोट्स मध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने केमिस्ट्री फिजिक्स बायोच्या किमान पाचशे पेजीसच्या नोट्स आहेत त्या तयार केलेल्या आहेत एक्सलंट आहेत ओके चला स्टेट बोर्ड एनसीआरटी रेफरन्स बुक आणि या नोट्स जे आहेत त्या तुम्हाला द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातूनच मिळतील लक्षात घ्या ओके चला आता इथपर्यंत आपण पाहिलं आतापर्यंत काय काय पाहिलं तर आपण काय पी वायक्यू चे अनालिसिस काय करायचं त्याचे काय फायदे आहेत कोणती पुस्तकं वापरायची कोणत्या क्रमाने अभ्यास करायचा राईट आयोगाचे आयोगाला फिजिक्स केमिस्ट्रीचे बायोचे किती प्रश्न येतात राज्यसेवेला किती येतात कंबाईनला किती येतात अशा असंख्य मुद्द्यांचा आपण काय केलेला आहे अनालिसिस केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच सुरू होणार आहे त्या बॅचच्या संदर्भात तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत अभ्यासाच्या विषयीच्या किंवा बॅचच्या संदर्भातल्या त्या विचारू शकता ओके चला सर ऑदर क्वेश्चन आहे विचारू का डब्ल्यू एस बद्दल आहे प्लीज सांगा चैतन्य एक्झॅक्टली exactly मला डब्ल्यू एस विषयी माहीत नाहीये ओके मी काहीतरी फॉल्स इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा नको विचारूस ओके चला तुमचा कोणताही याचा अभ्यास असेल म्हणजे विज्ञाना विद्न्या विज्ञानाच्या अनुषंगाने तुमच्या काहीही का, कमेंट असतील किंवा तुमचा काही क्वेश्चन असेल तर लवकर कमेंट करा मी त्याचं उत्तर लगेच देतो चला विज्ञानाच्या अनुषंगाने कंबाईनच्या आणि राज्यसेवेच्या अगदी विज्ञानाच्या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये विज्ञानविषयी काही शंका असतील तर क्वेश्चन विचारा चला फास्ट चैतन्य या संदर्भामध्ये जर तुला माहिती पाहिजे असेल आयोगाच्या वेबसाइट वरती त्यांचा नंबर आहे त्या नंबर वरती तू कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकतोस क्लिअर चला संकेत विचारतात सर ओनली सायन्सची बॅच मिळेल का कळते यस सिंधू सायन्सचे सुद्धा प्रॉब्लेम आपण टॉपिक वाईज स्वतंत्र घेतो लक्षात घ्या साऊंड इलेक्ट्रिसिटी लाईट आणि अगदी फक्त फिजिक्स नाही तर केमिस्ट्रीमध्ये पण प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपण बॅच मध्ये घेतो सायली म्हणते सर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सायली मॅथ्स येतात ना एक्झामला ते सिंधू आपण घेणार आहोत चला अजून काय तुमच्या मनामध्ये शंका असतील त्या मला सांगा आपण त्याच्यावरती मार्ग काढूया हे पहा शिक्षक हा तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी काही एक सोपा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत असतो ओके त्या मार्गामध्ये कदाचित मी एक असेल सर आतापासून अभ्यास केला तर होईल का ग्रुप बी सूरज असं तू आधी ठरव पॉझिटिव्हली की मी अभ्यास करतोय मला यश मिळणार आहे तसं जर तू अभ्यास केलास अभ्यास वाढवलास तर निश्चित होऊ शकतं असं काही नाही की काही जण असे पण आहेत पाच पाच वर्ष अभ्यास करून त्यांना आजपर्यंत एकही प्री निघलेली नाहीये आणि काही जण असे पण आहेत फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्री क्वालिफाय होऊन मेन्सला पण पोहोचलेले आहेत ओके चला योग्य फोकस ठेव योग्य अभ्यासक्रम आयोगाच्या पीआयक्यू चे, चे कर आणि त्याप्रमाणे पुढे तू चाल शंभर टक्के यश आहे सर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे पंधरा क्वेश्चनचे डिस्ट्रीब्युशन कसे होते स्वप्न मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके तू काय कर हा व्हिडिओ एकदा पूर्ण पहा त्याच्यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोचे डिस्ट्रीब्युशन कसं आहे मी मेन्शन केलेलं आहे ऑन एन एव्हरेज प्लस मायनस तेवढे क्वेश्चन येतात ओके अवेलेबल नोट्स कशा प्रकारे होतील द इनफिनिटीच्या अकादमीचा या आ, या याच्यावरती तुम्हाला रेगुलर बॅचला ते नोट्स मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका ऑनलाइन बॅचला विज्ञान विषय शिकवलेला मी असणार आहे तुम्हाला ह्या नोट्स तुम्हाला बॅचच्या माध्यमातून मिळणार आहेत फक्त सायन्सी बॅच मिळेल का या नंबरवर तुम्ही कांटेक्ट करून तुम्ही विचारा की सर फक्त मला सायन्सी बॅच करायची आहे मला तशी ती करता येईल का यस डेफिनेटली दे त्याच्यावरती सोल्युशन काढतील चला विद्यार्थी मित्रांनो माझ्यावरती विश्वास ठेवून द इन्फिनिटी अकॅडमीवरती विश्वास ठेवून तुम्ही आज जॉईन झाला तुमच्या काही प्रश्नांची नक्कीच तुम्हाला असतील काही प्रश्न तुम्ही विचारले नसतील ओके यस सायली सुद्धा होणार आहे ओके आणि याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असंच भेटत राहू ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या असणाऱ्या प्रश्नांना एक वैज्ञानिक दृष्ट्या म्हणू आपण किंवा विज्ञानाचा अभ्यासा अभ्यासाच्या अनुषंगाने काय उत्तर पोचता येईल तशा स्वरूपात आपण मध्ये आधी भेटत जाऊया थांबूया आज आपण थँक्यू सो मच सगळ्यांना धन्यवाद